रोड येथे मुक्कामी होते आणि आता वारी निघाली आहे पुण्याच्या दिशेने. म्हणजे सकाळी 8 वाजता वारीने नाकोडीहून प्रस्थान केलं आणि आता साधारणपणे बोपोडीच्या इथे पोहोचतोय आपण. आणि आता बोपोडीपासून साधारण 2 ते 3 ते 4 तासामध्ये पुण्यामध्ये आगमन होणार आहे वारीचं. तर चला बघूयात आणि वारकऱ्यांचा जल्लोष आपल्याला नेहमीसारखा तोच पाहायला मिळतोय. रामकृष्ण अशी पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी कवी तुरायाची नगरी नगरी कवी तुरायाची नगरी नगरी असा गेलू मी पंढरी लाग असा गेलू मी पंढरी लाग वादी तुझी कुठली दिंडी तुमची. आमची दिंडी धाराशिव लातूर जिल्ह्यात 2 जिल्ह्याच्या तर्फे चालणारे असणारी पायी दिंडी 16. किती तुमच्या दिंडीत किती लोक आहेत साधारणपणे? 200 लोक आहेत. 200 लोक आहे आणि त्यांची जेवणाची सोय होती. जेवणाची सोय होती पण ते आहे एखाद्या बनला कमी जास्त झालं तर मावडीन होती. मग आता तुम्ही चाललाय एवढ्या लांब आता पेरण्या बिरणे झाले का गावाकडे? मला काय पेरले आता सोयाबीन तूर. पाऊस पडला का? पहिला पाऊस झाला भरपूर 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 पाऊस झाला पहिला भरपूर झाला. तर झालं 2-3 वर्ष झालं आपण दुष्काळाला फेस करतो. नाही नाही झाला पाऊस भरपूर भरपूर. आता पुढे चालला वारीकडे पुढे माऊली महाराजांना पंढरपुरी जाऊन वारकऱ्यांना तुम्ही म्हणजे काय संदेश देणार आहे देवाकडे काय मागणार आहे? देवाकडे काय मागणार नाही हे ती मज घडो जन्मो जन्मान तरी कुणाची भगवंताची द्या. भगवंतानं आपल्याला जे नाही हा देव दिला दया ते करीन चिंतन जगजीवन नारायण गाई न गुण तयाचे जो या भिवरेच्या तिरी कट धरण्या खरी पावले समती साजरी अंतरी धरणे राहील. माऊली माऊली माझं म्हणण्याचा असा मुद्दा आहे की तुम्ही एवढे आता साधारणपणे एवढं तुमचं वय मी जेव्हा फोटो काढत होतो तेव्हा तुमच्याकडे असं बघून तो तेज दिसत होतं ना ते आमच्या सारख्या मुलांमध्ये पण नाहीये जे बघितलंय तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे बघून तो आनंद भेटतोय तो आमच्या वयाच्या मुलांकडे पण नाहीये. आणि हे हा ते जसे बोलले ना तुकाराम महाराजांनी दिलेलं ते तुम्हाला